वेलकम फ्रेंड्स इन दिस ऑनलाइन क्लास ऑफ आवर समर कोचिंग क्लासेस एंड वंस अगेन आई एम नॉट गोइंग टू आस्क यू एनी क्वेश्चन बिकॉज़ आई नो यू आर डूइंग वेल। ओके फ्रेंड्स, कम टू द पॉइंट। व्हिच इज द पॉइंट टुडे फ्रेंड्स? टुडेज पॉइंट इज हाउ टू चेंज इनटू पैसिव वॉइस द सेंटेंस ऑफ परफेक्ट प्रेजेंट टेंस, और इन अनदर वर्ड्स how to change perfect present tense into passive voice, and again how to change perfect present tense from passive to active. So friends, I have written both the structures on the whiteboard, both means which, active structure and passive structure. Look at this, this is the active structure and this is the passive structure, and I have written one example also. He has won the gold medal today. So friends, now come to the point. Let's explain in Marathi. मित्रांनो, मराठी मध्ये बघूयात आपण। आतापर्यंत आपण दोन काळ बघितले होते, आज हा आपला तिसरा काळ आहे। काळ म्हणजे आपण काळ शिकतोय का? नाही, आपण शिकतोय व्हॉइस। पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काळाचे उदाहरण घेत आहे, आणि आज आपण बघत आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं आणि पुन्हा एकदा पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये कसं करायचं। तर मी या ठिकाणी दोन्ही स्ट्रक्चर लिहिलेले बघा। हे आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, आपण टेन्स शिकत असताना सुद्धा हे स्ट्रक्चर शिकलेलं आहे, आणि हे आहे पॅसिव्ह स्ट्रक्चर, आणि हे आहे एक एक्झाम्पल। बघा आता ऍक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्टच्या पुढे हॅव किंवा हॅज, पीपी प्लस ऑब्जेक्ट, हे तर आपल्याला माहितच आहे। या ठिकाणी मी लिहिलेलं जे वाक्य आहे यामध्ये बघा, हा सब्जेक्ट आहे, हॅव हॅज पैकी काय आलेलं आहे, हॅज आलेलं आहे, आणि पीपी म्हणून काय आलेलं आहे, ओन, आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे, गोल्ड मेडल। बघा ही हॅज ओन म्हणजे त्याने जिंकले आहे, काय जिंकले आहे म्हणून आन्सर काय मिळतं, द गोल्ड मेडल। म्हणून हे द गोल्ड मेडल एवढं काय आहे, याच्यातलं ऑब्जेक्ट आहे। मग आता पॅसिव्ह स्ट्रक्चर बघा, याच्यात तुम्हाला माहिती आहे कोणत्या मी पॅसिव्ह वाक्याची सुरुवात कशी होत असते, ऑब्जेक्ट म्हणजे कर्माने। मग बघा ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट, आता आपल्याला या वाक्यात आलेला ऑब्जेक्ट घ्यावा लागेल। काय घ्यायचं ऑब्जेक्ट, हे बघा द गोल्ड मेडल घेतलं का ऑब्जेक्ट। आता आपल्याला हॅव किंवा हॅज पैकी एक ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं। हॅव कुठं घ्यायचं, एक वचन असेल तर हॅज घ्यायचं, आणि अनेक वचन असेल तर हॅव घ्यायचं। फक्त अपवाद मात्र आय, जरी आय एक वचन असलं तरी ते आयच्या सोबत हॅव असत। या ठिकाणी गोल्ड मेडल हे एक वचन आहे, म्हणून याचा काय येणार, तर हॅज येणार। जरी ते अनेक वचन असतं तर हॅव आलं असतं। बघा आपण ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे, आता आपल्याला हॅज ठेवावं लागेल। तर हॅज त्याच्या पुढे कोणता शब्द आहे सूत्रामध्ये, बघा कोणता शब्द आहे, बीइंग। बघा सूत्रानुसार ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट, हॅव हॅज पैकी हॅज, त्याच्या पुढे बीन ला बी। आता घ्यायचे पीपी किंवा मित्री तुमच्या भाषेत काय आलेले, या काळात आलेलंच असत काय आलेले, कोण ते दर्शन असत झालं। आता काय करायचं, हे बघा पीपी ठेवलं, आता ठेवायचं बाय, त्याच्यानंतर काय ठेवायचं, सब्जेक्ट। इथं सब्जेक्ट काय आलेला आहे, ही, हिचा बदल काय होत असतो, हिम। हा आणि आता राहिलेला एक शब्द आहे तो कोणता, टुडे, हे आहे ऍडव्हर्ब। जसं तसं ठेवलं, तुम्ही हे ऍडव्हर्ब काय करू शकता, इथेही ठेवू शकता किंवा शेवटी ठेवू शकता। हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह। कसं झालं एकदम परत आहे, परत आहे नीट बघा। इकडं हे पॅसिव्हचं सूत्र आहे, पॅसिव्ह सूत्रामध्ये अगोदर काय दिलेलं आहे, ऑब्जेक्ट। कोणत्याही पॅसिव्हची सुरुवात कशी नव्हते, ऑब्जेक्ट। बघा या दिलेल्या वाक्यामध्ये द गोल्ड मेडल हे ऑब्जेक्ट आलं होतं, म्हणून हे ऑब्जेक्ट ठेवलं। आता ऑब्जेक्टच्या पुढे सूत्रात बघा काय, हॅव किंवा हॅज पैकी एक ऑक्झिलरी वर्ब आहे। गोल्ड मेडल हे एक वचन असताना आपण हॅव हॅज पैकी काय घेतलं, हॅज घेतलं। त्याच्या पुढे सूत्रात काय आहे, बीन, म्हणून हे बीन घेतलं। त्याच्या पुढे सूत्रामध्ये काय, पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे स्वरूप। बघा आपण हे ओन इथं दिलेल्या वाक्यात आलेलंच असतं, ते जसं तसं घेतलं। त्याच्या पुढे काय घेतलं, बाय, पुन्हा सब्जेक्ट, सब्जेक्ट इथं काय आला होता, ही, हिचा बदल काय झाला, हिम, आणि टुडेला टुडे जसं तसं, आणि शेवटी पुष्प। हे झालं पॅसिव्ह। आता हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह।
परंतु आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला काय झालेलं असतं, फक्त जेंड वाइज एवढी सूचना आलेली असते, बरेचसे वाक्य पॅसिव असतात, त्या पॅसिव मधून मग आपल्याला ऍक्टिव्हिटी करावी लागतात, आपल्याला ओळखावं लागतं दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव आहे. आणि हे ओळखायचं कशावरून, आपण हे पाठ केलेले जे स्ट्रक्चर आहेत ना, त्या स्ट्रक्चरच्या आधारे आपल्याला ते ओळखता येतात. मग आता हे वाक्य पॅसिव मधलं लिहितो मी इथं बघा. सोपं वाक्य दिलं, द गार्डन हॅज बीन वॉटर्ड बाय मी, अतिशय सोपं. बघा आता हे वाक्य पॅसिव आहे कशावर ओळखायचं, या ठिकाणी हॅज आले त्याच्या पुढे बीन आले आणि वॉटर्ड, हे वॉटर्डचे तिसरे रूप आले. आणि या ठिकाणी हे जे आहे गार्डन, हे काय आहे ऑब्जेक्ट. हे बघा हे ऑब्जेक्ट नाव हॅज पैकी हॅज, पुन्हा त्याच्या पुढे बीन, त्याच्या पुढे हे पीपी, त्याच्या पुढे काय आले बाय, आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट किती दिला आहे मी. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट दिलेला नसतो तेव्हा तेव्हा काय होतं की वाक्यामध्ये बाय आणि मी दिलेलं नसतं, तेव्हा तेव्हा आपल्याला त्या वाक्यामध्ये बाय दे मासिक प्रयोग करायचं असतं. पण इथं दिलंय, जे दिलंय तेच घ्यायचं. आता बघा ऍक्टिव्ह करायचं, ऍक्टिव्ह करायचं म्हणजे हे सूत्र वापरावं लागेल. कोणतं वर्ब, अगोदर काय करावं लागेल सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय आलेलं याच्यात, हे बाय मी आले म्हणजे मी ला इकडे घेतल्यावर काय होईल माहितीये का, काय होईल त्याचं आय होत असत, आयचं मी होतं, तसं ते मी ला इकडे घेतलं की आय. आता आपण हा सब्जेक्ट ठेवला, आयच्या पुढे या दोन्ही पैकी ऑक्झिलरी वर्ब हे काय असतं तुम्हाला मी आता सांगितलं होतं, आयच्या पुढे काय असतं हॅव असतं, त्याच्या पुढे आता काय घ्यायचं आहे पीपी किंवा मित्री. दिलेल्या वाक्यात काय आलेलं आहे वॉटर्ड, या वॉटर्डच पीपी काय होतं वॉटर्डच होतं, ईडी लागलेले क्रियापदांचे दुसरं तिसरं सारखंच असतं. हा इथपर्यंत आलं का, आता बघा आपण इथपर्यंत आलो, आता काय ठेवायचं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट या ठिकाणी काय आलं होतं द गार्डन, द गार्डन. हे बघा हे झालं ऍक्टिव्ह मध्ये, पॅसिव्ह दिलेलं होतं त्याला ऍक्टिव्ह केलं. कसं केलं ते लक्षात आलं का, परत एकदा ऐका, हे सूत्र आहे पॅसिव्हचं, हे सूत्र आहे ऍक्टिव्हचं. हे जे दिलेलं वाक्य होतं ते या सूत्रात बसलं. बघा ऑब्जेक्ट म्हणून गार्डन ह्यावायसाठी हॅज, त्याच्या पुढे बीन आलतं, त्याच्या पुढे किती आलतं, त्याच्या पुढे बाय आलतं, त्याच्या पुढे सब्जेक्ट आलता. अशा प्रकारे या पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये दिलेलं वाक्य होतं म्हणून याला आपण ऍक्टिव्ह मध्ये केलं. ऍक्टिव्ह करत असताना कोणतं सूत्र वापरलं, सब्जेक्ट. सब्जेक्ट आता या ठिकाणी सब्जेक्ट आपण आय का घेतला, कारण की बघा बायच्या पुढे काय आलं मी, त्या मी ला इकडे घेतलं काय झालं त्याचं आय झालं. आयच्या पुढे तुम्हाला माहिती आहे हाव यात नाही काय असतं हॅव असतं, त्याच्या पुढे आपल्याला हॅव यात नाही की हाव घेतलं, सॉरी त्याच्या पुढे पीपी. पॅसिव्ह मध्ये तर कधी पीपी चाललं असतं, परंतु या ठिकाणी बघा वॉटर ऍक्टिव्ह मध्ये पीपीची येईल, कारण की हा परफेक्ट काळ आहे. या ठिकाणी वॉटरची पीपी वॉटर होत, हे वॉटर ईडी लागलं. इथपर्यंत आलो, आता काय ठेवलं आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आलं गार्डन, हे गार्डन उचललं आणि इकडे ठेवलं, इकडचं गार्डन उचललं पुढे ठेवलं. अशा प्रकारे हे झालं ऍक्टिव्ह. आता मित्रांनो तुम्हाला मी घरी करायला काही वाक्य देतो आणि पुढे आपल्याला पुढचा काळ घ्यायचा आहे. तर आता काही एक दोन वाक्य देतोय ते वाक्य तुम्ही घरी सोडवा, थोडेसे वाक्य काही काही मोठाले आहेत ते वाक्य तुम्ही घरी करा. सोपे बी देतो काही, यू हॅव सेट अ प्रेसिडेंट, पी आर ई सी ई डी ई एन टी, प्रेसिडेंट म्हणजे उदाहरण. इंडिया हॅव वन द क्रिकेट मॅच. आणि तिसरं थोडीस वाक्य मोठं देतो, परंतु आता इथे लिहायला जागा नाही त्याच्यामुळे मी छोटंच लिहितो.
हे तीन वाक्य ऍक्टिव्हचे पॅसिव्ह आणि आणखी वरचं पुसून तुम्हाला दोन वाक्य देतो. वाक्य जरा मोठं आहे असू द्या, आपण प्रयत्न करा. आणखी एक देतो असं मोठं, कर्नाटक गव्हर्नमेंट द आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्मिथसोनियन एंड सम अदर इंस्टीट्यूशंस हैव अंडरटेकन द जायगेंटिक जॉब of excavating several sites at Hampi. हे झालं ऍक्टिव्हचे वाक्य झाले. आता तुम्हाला मी पॅसिव्हचे पण देतो. हे बघा, I have been invited to attend the wedding ceremony by the students. एवढे तीन वाक्य पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह करा आणि आता ताबडतोब तुम्हाला पुढचा काळ, पुढचा जो काळ आहे तो कोणता काळ आहे? चौथा काळ, परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स लिहून झाले का नाही? तर बघा, मी पटकन एवढं पुस्तक नाही तुम्हाला लिहून घेतलं असेल. हा चौथा काळ आहे परफेक्ट
कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स। आता ह्या हा काळ बघायचा आपल्याला, बघा हा काळ बघत असताना आपण टेन्स शिकताना स्ट्रक्चर शिकलेलं कोणतं, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। उदाहरण दे हॅव बीन सर्विंग द फूड इन द पार्टी। आता मला सांगा हे उदाहरण झालं, आता हे जे उदाहरण आहे ह्याला पॅशिव्ह कसं करायचं त्यावर खालचं लिहू टाकतो। ओके, या काळाचं पॅसिव स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला, काल काय सांगितलं आठवतंय का? हा आठवतंय ना, हा या काळाचं पॅसिव मध्ये रूपांतर होत नाही। बघा याला असं लिहितात, काय लिहितात, नो पॅसिव म्हणजे याचं पॅसिव मध्ये रूपांतर होत नाही। काल मी सांगितलं होतं की फक्त आठ काळाचं पॅसिव मध्ये रूपांतर होत नाही, ते आठ काळ कोणते आहेत, प्रेझेंट टेन्सचे पहिले तीन, पास्ट टेन्सचे पहिले तीन आणि फ्युचर टेन्सचे दोन, सिंपल फ्युचर आणि परफेक्ट फ्युचर, आणि न होणारे कोणते, प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार म्हणजे हा परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्सचा भी असाच चौथा प्रकार परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट, आणि फ्युचर मध्ये कंटिन्यूअस फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर, ह्या चार काळाचे पॅसिव होत नाही। म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर दिले, परंतु तुम्हाला ते भी ओळखता आलं पाहिजे ना की दिलेलं वाक्य हे परफेक्ट परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स आहे। त्याशिवाय आपल्याला कसं कळणार की ह्या वाक्याचं पॅसिव होत नाही, त्याच्यासाठी हे भी स्ट्रक्चर पाठ पाहिजे, टेन्सचे पूर्ण स्ट्रक्चर पार्ट पाहिजे। म्हणजे पाहिजे तुम्हाला मी सांगितलं होतं की टेन्स इज द फाउंडेशन और बेसमेंट ऑफ ग्रामर, विदाउट टेन्स वी कॅन नॉट बिल्ड अ बिल्डिंग ऑफ ग्रामर, विदाउट टेन्स वी कॅन नॉट बिल्ड द बिल्डिंग और द बंगलो ऑफ ग्रामर, बिकॉज इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ बंगलो और अ बिल्डिंग यू विल हॅव टू लेड, लेड म्हणजे काय, पाया टाकतो, लेड द फाउंडेशन ऑफ टेन्स, विदाउट टेन्स वी कॅन नॉट प्रोसीड फर्दर। देअरफोर फ्रेंड्स रिमेंबर, रिसाइट द टेन्स, रिसाइट द स्ट्रक्चर्स, अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली। ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड वन मोर थिंग, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल अँड टू पुश द बेल आयकॉन ऑल्सो। ओके फ्रेंड्स, सी यू टुमॉरो।